जय हिंद मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गणिताचं लेक्चर पाहणार आहोत आणि गणितामध्ये आपला टॉपिक चालू होता गुणोत्तर आणि प्रमाण। तर गुणोत्तर आणि प्रमाण आता आपण कंटिन्यू करत आहोत। या मॅथच्या लेक्चरला पहिला भाग पार्ट वन आपण घेतला होता, आता आपण पार्ट टू म्हणजे पुढचा कंटिन्यू करूया। ओके, गुणोत्तर आणि प्रमाण। तर बघा, आपले भरपूर क्वेश्चन झाले होते मागच्या एक्झाम्पलमध्ये, टेबल आणि खुर्ची यांची किंमत काढली होती आपण। त्याचप्रमाणे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे एक्झाम्पल घेणार आहोत। त्यातला पहिला एक्झाम्पल आहे ए बी बरोबर 2 3, बी सी बरोबर 4 5, सी डी बरोबर 6 7, तर ए डी बरोबर किती, ए आणि डी बरोबर किती। तर बघा, प्रश्न तुम्हाला कळालाच असेल की या टाइपचे प्रश्न आपल्याला काय झाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात। ए बी बरोबर 2 3, बी सी बरोबर 4 5, सी डी बरोबर 6 7, तर ए डी बरोबर काय, आपल्याला कशाचं काढायचं, ए आणि डी चं काढायचं आहे। तर तुम्ही एक दोन पद्धतीने मी तुम्हाला काढायचं शिकवणार आहे। त्यापैकी पहिली पद्धत आहे, जर तुम्हाला शेवटचा आणि पहिला विचारला असेल, शेवटचा आणि पहिला, या ठिकाणी काय झालेलं, तुम्हाला शेवटचा आणि पहिला विचारलेला आहे। जर तुम्हाला शेवटचा आणि पहिला विचारलेला, तर तुम्ही या पद्धतीने करू शकता, ए डी 2 3 गुणिले 4 5 गुणिले 6 7 संपलं। या पद्धतीने यांचं फक्त काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचं म्हणजे तिरकस। 3 1 3 3 2 6, परत कोणत्या संख्येने भाग जातोय का, नाही जात, ठीक आहे। 4 2 8, या दोघांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार, 4 2 8, 8 2 16, वरती येणार तुमचा 16, खाली 7 5 35, म्हणजे 16 35। या पद्धतीने जर फायनल उत्तर केलं तरी हरकत नाही, म्हणजे ए डी बरोबर काय आला, 16 35 झालं उत्तर। एवढं सोपं आहे, काय अवघड नाही। परंतु तुम्ही याच्यामध्ये आता ए डी हे विचारलं होतं आपल्याला, म्हणजे पहिला आणि शेवटचा हे विचारलं होतं, त्यामुळे आपण या पद्धतीने काढलं। जर समजा कोणता पण विचार द्या तुम्हाला, ए चं विचार द्या, बी सी विचार द्या, सी डी विचार द्या, काही विचार द्या, त्यासाठी दुसरी एक पद्धत आहे, ही जर तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही त्या पद्धतीने सोडू शकतात, काय अडचण नाही। ए बी नंतर बी सी आहे, बी सी नंतर सी डी आहे, सी डी याप्रमाणे मांडणी करायचे। ओके, याप्रमाणे मांडणी करायची, ए बी बी सी म्हणजे बी च्या खाली बी, सी च्या खाली सी, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपलं चालेल, प्रॉब्लेम नाही। तर आता बघा, यांच्या ऐवजी आपण या पद्धतीने ए बी सी डी ची माहिती मांडणी करायचे, त्याऐवजी तुम्ही काय टाकू शकतात, संख्या टाकू शकतात आपले, एका ज्या काही संख्या आहेत। आता ए बी बरोबर किती आहे, 2 3 आहे। ओके, बी सी बरोबर किती आहे, तर बी सी बरोबर आहे 4 5। ओके, आणि सी डी बरोबर काय आहे, 6 7, म्हणजे या पद्धतीने तुम्ही काय करायचं, मांडणी करायची। आता पहिला राऊंड काय करायचा, ए बरोबर ए ची किंमत करण्यासाठी इथं टाकायचं तुम्ही ए, आणि ए बरोबर साठी या तिघांचा गुणाकार, म्हणजे 2 4 6, 4 8 आणि 8 6 48, ए बरोबर काय येणार, 4 2 8, 8 6 48 या पद्धतीने। आता बी बरोबर काय येणार, बघा बी बरोबर साठी काय करावं लागेल, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार करून याचा गुणाकार, म्हणजे 2 3 आणि 6 गुणाकार, म्हणजे किती गुणाकार होणार, 7 6 24 24 3 4 3 12 12 6 12 72, या दोघांचा गुणाकार काय आला, 72 आला। बघा, 4 3 12 12 6 72, बी बरोबर। आता सी बरोबर जर आपण करायचं ठरलं तर सी बरोबर कसं करणार, 3 × 5 आणि 6, म्हणजे यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार, 6 5 30 30 3 90, यांचा तिघांचा गुणाकार करतो, 6 5 30 30 3 90 या पद्धतीने सी बरोबर। आणि डी बरोबर कसं काढणार आपण, तर 3 × 5 आणि नंतर 6, 7 5 35 आणि 35 × 3 बरोबर 105,
पस्तीस त्रिक 105, सता पाचा 35, 35 त्रिक 105, तर या पद्धतीने गुणाकार होणार 105। ओके, तर आता इथं आलाय 48, 72, 90 आणि 105 या संख्यांना एकाच संख्येने तुम्हाला काय द्यायचंय, भाग द्यायचा आहे एकाच संख्येने। आता एका संख्येने चौघांना जर भाग जात असेल तर द्यायचं, तर आपल्या केसमध्ये काय होतं, चौघांना एका संख्येने भाग जात आहे, काय होतंय, जातोय, म्हणून आपण भाग देणार। बघा तीनाने भाग देऊया, तीन एक तीन, याच्यातून एक उरला, तीन सक 18, तीन दुने सहा एक उरला, तीन दुने सहा एक उरला, तीन चौक 12, परत तीन त्रिक 9, तीन त्रिक 9 एक उरला, तीन पाच 15। म्हणजे जर ए च विचारलं तर 16, बी च विचारलं 24, सी च विचारलं 30, डी च विचारलं 35। या पद्धतीने आपल्या केसमध्ये काय झालं होतं, एडी बरोबर विचारलं होतं, मग एडी बरोबर या ठिकाणी किती आहे, 16 आहे, आणि डी बरोबर काय आहे, 35 आहे, म्हणजे 16 35। या पद्धतीने आपण एडी चं विचारलं म्हणून एडी या पद्धतीने काढलं। म्हणजे बघा ही जी पद्धत आहे एकदम शॉर्टकट पद्धत आहे, हरकत नाही। जर आपल्याला शेवटचा विचारलं, पहिला आणि शेवटचा विचारलं तर सॉरी बी झाला होता, डी शेवटचा आणि पहिला विचारलं तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता, नो इश्यू। परंतु जर तुम्हाला कोणताही विचारला तुम्हाला जर ह्या पद्धतीने काढता आलं तर आरामात एक्झाम्पल सुटतंय, इझिली सुटतंय, आणि सगळंच काढू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। आता बघा, आता आपण जे काही सोडवलं, आता दुसऱ्या पद्धतीने आपण दुसरा एक एक्झाम्पल सोडवूया, म्हणजे आपल्याला आणखी क्लिअर होऊन जाईल। तर पुढचा एक्झाम्पल आहे बघा, ए ए बी बरोबर 2 3 आणि बी सी बरोबर 4 5 4 5, तर सी ए बरोबर किती, हा दुसरा एक्झाम्पल आहे, तर सी आणि ए बरोबर किती। या प्रश्नामध्ये पण काय झालंय, या प्रश्नामध्ये पण झालंय की शेवटचे दोन, पहिला आणि शेवटचं विचारलंय, म्हणजे ए चं विचारलंय आणि सी चं विचारलंय, परंतु काय केलं या ठिकाणी, उलट केलेलं आहे, सी ए केलेलं आहे। लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रश्नांमध्ये, ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणं महत्वाचं आहे। तर यामध्ये सी ए विचार उलट विचारलंय, तर आपण नॉर्मल जी काही मी तुम्हाला पहिली पद्धत सांगितली त्या पद्धतीने तुम्ही आरामात सोडू शकतो। बघा सी ए च काढायचं आपल्याला, काय काढायचं, सी आणि ए च, म्हणून या संख्या ज्या आहेत ना यांचं काय करायचं, फक्त उलट करून टाकायचं, 2 3 आहे ना 3 2 करून टाकायचं, गुणिले 4 5 आहे ना 5 4 करून टाकायचं। का उलट केलं आपण, कारण इथं सी ए च विचारलं, जर ए सी च विचारलं तर सरळ केलं असतं, पण इथं सी ए च विचारलं म्हणून उलट केलं, मग सरळ सरळ काय होणार, 3 5 15 आणि 4 2 8 15 8 झालं उत्तर। या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकतात, काय इश्यू नाही, 15 8, किंवा जर आपण याच्यामध्ये विचारलं तर या पद्धतीने उत्तर येणार 15 8। ओके, आणि सपोज तुम्हाला मी बोललो की तुम्हाला ए बी ए च विचारलंय, आता सी ए विचारलंय, आपल्याला ऍक्च्युअली ए बी सी तिघांचं जरी विचारलं तरी उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे, त्यासाठी मी जी काही पद्धत सांगितली होती, ए बी आणि बी सी या पद्धतीने तुम्ही काढू शकतात, काय अडचण नाही। आता बघा मी काय केलंय, ए बी आणि बी सी, बी च्या खाली बी आला पाहिजे, म्हणजे या संख्यांची आपण काय करणार, संख्या टाकणार याच्यामध्ये, आता ए चं ए बरोबर किती आहे 2 आणि बी बरोबर किती आहे 3। ओके, आणि बी बरोबर किती आहे परत 4 आणि सी बरोबर किती आहे 5। या पद्धतीने मान्य केलं, पहिले काय करणार, या दोघांचा गुणाकार करणार, 4 2 8। ओके, नंतर या दोघांचा गुणाकार करणार, ए बरोबर 4 2 8 आणि बी बरोबर हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे, या दोघांचा गुणाकार करणार, 4 3 12। परत या तिघा दोघांचा गुणाकार करणार, म्हणजे 3 5 गुणाकार करणार, पहिले काय केलं, याचा दोघांचा गुणाकार केलं, तर या दोघांचा गुणाकार केलं, नंतर याचा दोघांचा गुणाकार करणार, 5 3 15, म्हणजे ए बी सी। तुम्हाला काही विचारू द्या ना, ए विचारू द्या, बी विचारू द्या, सी विचारू द्या, तुम्ही या पद्धतीने उत्तर काढू शकता, ए बरोबर 8, बी बरोबर 12, सी बरोबर 15। अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर, आता हे दोनच आलं होतं, मागेच आपण मोठा घेतलं होतं, छोटा घेतलं, तर या पद्धतीने तुम्ही काढू शकतात, काय प्रॉब्लेम नाही। ओके, आता पुढचं क्वेश्चन बघूया आपण, आणि हा तुम्हाला सांगायचं गरज नसली पाहिजे, प्रत्येक एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहून टाकायचं आहे, हाय त्या पद्धतीने। ओके,
काय एग्जांपल बघूया जरा. ओके ओके ओके. हा तर बघा आता पुढचा एग्जांपल आहे. तुम्ही टाइप वन टाइप टू टाइप थ्री टाकू शकतात किंवा पुढचा एग्जांपल तुम्ही टाकू शकतात ए बी बरोबर सात तास नऊ, परत बी आणि सी बरोबर तीन तास पाच. तर ए बरोबर बी बरोबर सी बरोबर काय. तर बघा ह्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला प्रश्न बोललो होतो की तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारू शकतात, दोन वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न बघितलं त्याच्यातला हा प्रश्न होता आपल्याला. ओके तर या प्रश्नाला पण इझिली सॉल्व करू शकतो जसं तुम्हाला मी मागचं एक्झाम्पल सोडून दिलं त्याच पद्धतीने. तर बघा काय करावं लागेल आपल्याला, ए बी आणि सी तिघांची किंमत काढायची आपल्याला. तर ए बरोबर किती आहे सात आणि नऊ, आणि सी बी सी काय आहे बी सी तीन आणि पाच. या पद्धतीने मांडणी करणार, सरळ सरळ गुणाकार, सरळ सरळ गुणाकार, सरळ सरळ गुणाकार. सात त्रिक एकवीस, नऊ त्रिक सत्तावीस, नऊ पाचा पंचेचाळीस. या पद्धतीने केलं. आता एकाच संख्येनं तिघांना भाग जातोय, यस जातोय तिघांना भाग. तीन एक तीन, तीन सात एकवीस, तीन नवे सत्तावीस, तीन एक तीन, तीन पाचे पंधरा, सात नऊ पंधरा झालं उत्तर. आपल्याला विचार दे ना, काही विचार दे, एबीसी बरोबर विचार द्या काय विचार. एबीसी बरोबर किती आहे मग, सातास नवास पंधरा, बस झालं उत्तर. तर तुम्ही काय करू शकता, ही जी टेक्निक आहे या टेक्निक वापरून तुम्ही हे असले प्रश्न आरामात सॉल्व करू शकता. ओके काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे, किंवा तुम्हाला माहिती आहे माझा व्हॉट्सअप नंबर सांगायची काही गरज नाही आहे, आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर केलं तरी चालेल. आणि जर माझ्या अगोदर तुमचं उत्तर येत असेल तर लिहून टाका, काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण इझी आहे अवघड नाही आहे. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ऍक्च्युली थोडंसं फास्ट झाल्यासारखं मला वाटतंय, तर एकदा मी परत या टाइपचे काही जे एक्झाम्पल असतात त्यांच्यावरती एक्झाम्पल घेत आहे आणि तुम्हाला एकदम पद्धतशीर सांगायचा प्रयत्न करतो. बी सी बरोबर दोनास तीन, सी डी बरोबर चारास पाच, तर ए बी सी आणि डी बरोबर काय. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच पद्धतीने प्रश्न आहे, ए बी बरोबर एकास तीन, बी सी बरोबर दोन आस तीन, सी डी बरोबर चारास पाच, परत तर ए बी सी आणि डी चौघांची पण आपल्याला किंमत काढायची आहे. तर बघा स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला समजेल असं. आता इथं तुम्ही टाका ए, इथं टाका बी, इथं टाका सी आणि इथं टाका डी. ओके ए बी सी डी मांडणीप्रमाणे जसं त्या पद्धतीने बोललंय त्या पद्धतीने आपण मांडणी करूया. एक एकास तीन आहे पहिला, एकास तीन आहे सी डी, एक बी सी बरोबर दोन, ए बी बरोबर एकास तीन, बी सी बरोबर दोनास चार, म्हणजे बी सी बरोबर दोनास चार आणि सी डी बरोबर चारास पाच, सी डी बरोबर चारास पाच. तर या पद्धतीने बघा ज्या पद्धतीने इथं दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण मांडणी केली आहे. पहिला जो राऊंड आहे तो एकास तीन आहे ए आणि बी चा, म्हणून एकास तीन घेतलं. बी सी बरोबर दोनास तीन आहे, बी सी बरोबर दोनास तीन आहे, ए बी बरोबर एकास तीन, एकास तीन, बी सी बरोबर दोनास तीन, दोनास तीन यायला पाहिजे होतं, सॉरी इथं चार झाला, दोनास तीन, आणि सी डी बरोबर चारास पाच, म्हणजे सी डी बरोबर चारास पाच. या पद्धतीने आपण मांडणी केली. आता काय करायचं आपल्याला, ए ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, याचा गुणाकार प्लस याचा गुणाकार आणि प्लस याचा गुणाकार ए बरोबर. ए बरोबर काढण्यासाठी एक दोन तीन या तिघांचं काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार करावा लागेल, म्हणजे चार दुने आठ आणि आठ आहे की आठ, म्हणजे ए बरोबर आला तुमचा आठ. ओके दिसतंय. नंतर आता बी चं जर आपल्याला काढायचं असेल तर या दोघांचा गुणाकार करावा लागेल प्लस या दोघांचा गुणाकार करावा लागेल, या दोघांचा या दोघांचा, म्हणजे एकंदरीत तीन संख्यांचा गुणाकार आला पाहिजे. मग बघा
तीन दुने सहा सहा चौक चौबीस किती येणार चोवीस हा ए हा तुमचा बी चोवीस ओके आता सी बरोबर काय बघा मी पद्धतशीर सांगतोय या पद्धतीने एक्झाम्पल सोडवलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही आता सीचं काढायचं आपल्याला तर सीचं काढण्यासाठी काय करावं लागेल हीकडून गुणाकार हीकडून गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि प्लस यांचा गुणाकार म्हणजे इथून इथं आणि इथून इथं तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय सीचं काढायचंय मग पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस हे झालं तुमचं सी बरोबर पंचेचाळीस आता आपल्याला काढायचंय डी शेवटी राहिला कोण डी राहिला डी चं काढण्यासाठी काय करणार परत आपण नाही सी चं काढताना जरा एक मिस्टेक झाली इथं इथं नाही येणार तर हा इथं येणार बघा हा इथून इथं जाणार आणि इथून इथं येणार म्हणजे चार त्रिक बारा बारा त्रिक छत्तीस इथं पंचेचाळीस झालं आपलं सी चं काढायचं होतं बघा तीन त्रिक नऊ नऊ चौक छत्तीस असं केलं तरी चालेल म्हणजे पहिला राऊंड काय केला आपण एक गुणिले दोन गुणिले चार तीन गुणिले दोन गुणिले चार बी बरोबर आणि सी बरोबर तीन गुणिले चार या पद्धतीने डी बरोबर काय येणार या तीन हा तीन आणि हा पाच असं डी बरोबर येणार हा तीन आणि हा पाच असं डी बरोबर येणार म्हणजे तीन त्रिक नऊ नऊ पाचा पंचेचाळीस तर इथे येणार तुमचं डी बरोबर पंचेचाळीस तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं सिक्वन्स तयार करायचा आहे ओके पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस या पद्धतीने तुम्ही सिक्वेन्स तयार केली आता एकाच संख्येने तिघांना भाग गेला पाहिजे अशी संख्येने तुम्हाला भाग द्यायचा आहे जातोय का बघूया बरं जरा ओके तर भाग जातोय का तर नाही जात म्हणून ए बरोबर आठ बी बरोबर चोवीस सी बरोबर छत्तीस आणि डी बरोबर पंचेचाळीस बरोबर उत्तर आहे तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता काही अडचण नाही जर तुम्हाला ही पद्धत म्हणजे समजलं नसेल तर आणखी एक पद्धतीने मी सांगेल तुम्हाला काय करायचं तर ती सांगायची गरज नाही वाटत मला कारण ही पद्धत सगळ्यात सोपी आहे आणि व्यवस्थित आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघूया तर बघा या टाइपचे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकतात काय अडचण नाही आहे ओके आणि तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल समजला नसेल तर परत एकदा सांगा मला मेसेज करा आता पुढचा प्रश्न आहे बघा दोन ए बरोबर तीन बी बरोबर चार सी तर ए बी आणि सी बरोबर काय या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे तर कसं काढायचं बघा सगळ्यात पहिले या तिघांची काय काढून टाकायची लसावी काढायची म्हणजे इथं ए हा बी आणि हा सी यांची काय काढायची लसावी काढायची म्हणजे दोन चार दोन तीन आणि चार लसावी काढा यांची काय काढायची आपल्याला लसावी काढायची आता लसावी काढलं तर तुम्हाला मी शिकवलंय लसावी कशा पद्धतीने काढायचं तुम्ही या पद्धतीने काढू शकतात की वेगवेगळ्या पद्धतीने पण काढू शकतात काय अडचण नाही बे एक बे बे दुने चार तीन आहे तसंच परत तीन आहे एक तीन बे एक बे या पद्धतीने म्हणजे बे त्रिक सहा किंवा तीन दुने सहा सहा दुने बारा बारा काय मिळाले आपल्याला लसावी मिळाली लसावी बरोबर बारा ओके तर आता लसावी बरोबर आपल्याला काय मिळाली बारा मिळालेली आहे या प्रश्नामध्ये मग पुढे काय करणार आपण सरळ सरळ दोन ए छेदामध्ये बारा कॉमा तीन बी छेदामध्ये बारा कॉमा चार सी छेदामध्ये बारा सी तर या पद्धतीने आपण करणार त्याच्यानंतर काय करणार सरळ सरळ बे एक बे बे सक बारा म्हणजे ए बरोबर आला तुमचा सहा तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजे बी बरोबर आला तुमचा दोन परत चार एकी चार चार त्रिक बारा सॉरी तीन चौक बारा इथं तीन चौक बारा येणार म्हणजे इथं येणार बी बरोबर चार आणि चार त्रिक बारा आणि इथं सी बरोबर येणार तुमचं तीन म्हणजे आपल्याला काय विचारलंय ए बी सी बरोबर काय तर ए बी सी बरोबर काय आहे ए बी सी बरोबर आहे तुमचं सहा चार आणि तीन
या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. जर तुम्हाला या टाईपचा प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीने उत्तर काढू शकतात, नो प्रॉब्लेम. 4, 6, 3 ओके. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर गुणोत्तर प्रमाणमध्ये या टाईपचे प्रश्न पोलीस भरतीला भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत. व्यवस्थित लक्ष दिलं असेल, नोट्स काढले असेल तर तुम्हाला येणार, काय हरकत नाही. ओके, तर पुढचा प्रश्न आहे बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 5 3 आहे. जर प्रत्येक संख्येत 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर 14 9 मिळते, तर लहान संख्या कोणती. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. दोन संख्याचे गुणोत्तर 5 5 3 आहे. जर प्रत्येक संख्येत 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर 14 9 मिळते, तर लहान संख्या कोणती. असे प्रश्न सहसा पोलीस भरतीला विचारले जात नाही, पण जर लय हाय लेवलचे प्रश्नपत्रिका तयार झाली तर कदाचित या टाईपचा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे. शक्यतो हे जे काही प्रश्न आहेत ते PSI आणि STI या लेवलला एक्झामला विचारले जातात. परंतु जर आला चुकून तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल ती मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे, आणि जरा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, तर स्टेप मोठ्या होणार आहेत, तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचंय. ओके, सगळ्यात पहिले करूया आपण गुणोत्तर. माहित नाही आपल्याला काय म्हणून एक्स मानूया. कशाने गुणक, ज्याने आपण कोणती संख्या, जर प्रत्येक संख्या 3 मिळवलं तर नवीन गुणोत्तर 14, तर लहान संख्या कोणती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर गुणक जे आहे, गुणक हे आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्यांना काय म्हणणार, एक्स म्हणणार. समान गुणक जो काय आहे आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय म्हणणार, एक्स म्हणणार. ओके, तर पुढची स्टेप मध्ये काय करणार, तर गुणोत्तर काय दिलेलं आपल्याला, तर या संख्यामध्ये गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे बरोबर 5 5 3. काय दिलेलं आहे, 5 5 3 गुणोत्तर. आणि प्रत्येक संख्यामध्ये किती मिळवलेलं आहे, एक्स मिळव. प्रत्येक संख्यामध्ये किती मिळवलं, 3 मिळवलेलं आहे. ओके, ते आपण पुढे बघूया. आणि नवीन गुणोत्तर आपल्याकडे आहे, नवीन गुणोत्तर आपल्याकडे 14 9. तर याप्रमाणे काय समीकरण आपल्याला मिळालेले आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक संख्येमध्ये किती मिळवलेले, प्रत्येक संख्येत मिळवलेले तुमचं 3. प्रत्येक संख्येत मिळवले तुमचे, मिळवले 3 मिळवले. ओके, म्हणजे काय होणार, पहिला येणार तुमचा 5x + 3 बरोबर 3x + 3. एक मिनिट. ओके, तर प्रत्येक संख्येमध्ये काय मिळवलं, 3, म्हणजे 5x + 3 जे आहे 5 आणि 3 मिळवलेली संख्या म्हणून 3, आणि गुणक आपल्याला माहित नाही म्हणून एक्स मानलेले आहे, ते एक्स इथं आलेले आहे. त्याच्यानंतर 3x + 3, 3 संख्या मिळवली म्हणजे प्लस केले म्हणून 3x + 3 करणार बरोबर नवीन गुणोत्तर किती येतोय, 14 9. म्हणजे बघा, जुना गुणोत्तर किंवा दोन संख्याचं गुणोत्तर 5x + 3, एक्स कुठून आला हा जर प्रश्न विचारला, तर आपण गुणक, समान गुणक जे आहे ते एक्स मानलेले आहे, ते एक्स. हा 3 कुठून आला, तर प्रत्येक संख्येत 3 मिळवले आहेत म्हणून हा 3 आला. सेम या ठिकाणी पण तेच, नवीन गुणोत्तर 14 9. आता यांचं काय करायचं, तिरपा गुणाकार करायचं. काय करायचं, तिरपा गुणाकार करायचं. ओके, तिरपा गुणाकार करण्यासाठी बघा, 9 कंसामध्ये 5x + 3. आता हा 9 कुठून आला, हा जो तिरकस गुणाकार करणार ते 9 म्हणून इथं 9 घेतलं आपण. आणि या कंसामध्ये 5x + 3, 5x + 3 हा जो काही मॅटर आहे तो इथं आपण ठेवलाय बरोबर. या ठिकाणी आपण तेच करणार, 14 या ठिकाणी आणणार आणि 3x + 3 या पद्धतीने गुणाकार करणार. त्याच्यानंतर यांचं गुणाकार काय होणार बघा, गुणाकार होणार 9 5 45x + 9 9 3 27 या पद्धतीने. पुढे 14 3 48 14 3 48 14 3 14 3 48 4 3 1 4 14 3 42x काय येणार इथं, 14 3 42x + 14 3 42 बरोबर. या पद्धतीने काय होणार, आपला समीकरण तयार होणार. पुढच्या स्टेप मध्ये काय होणार,
पंचेचाळीस एक्स वजा बेचाळीस एक्स ओके म्हणजे हा जो पंचेचाळीस आहे तो इथं आपण ठेवलं आणि या ठिकाणी जो काय बेचाळीस बेचाळीस हा प्लस वाला आहे तो इकडे जाताना काय होईल वजा होईल म्हणून बेचाळीस एक लिहिलं. पुढे सेम पद्धती इथं बेचाळीस आणि हा जो काय सत्तावीस आहे इथं प्लस वाला आहे तर तिकडे जाताना काय होईल वजा होईल. या पद्धतीने काय होणार आपलं समीकरण तयार होणार. ओके तर बघा पंचेचाळीस एक्स हा बेचाळीस इथं प्लस मध्ये तर इकडे जाताना काय होईल वजा मध्ये होणार आणि हा सत्तावीस इकडे वजा प्लस आहे तर इकडे जाताना काय वजा येईल. म्हणजे इथं काय येणार एकंदरीत बेचाळीस मधून बरोबर तीन एक्स आणि इकडे काय येणार सत्तावीस वजा करणार आपण बेचाळीस मधून इथं करूया बेचाळीस वजा सत्तावीस बारातून सात गेले तीन पाच पाच राहिले हजार एक चारातून तीन गेले एक म्हणजे इथं राहिले तुमचं पंधरा म्हणजे तीन एक्स बरोबर पंधरा. पुढे काय होणार एक्स बरोबर पंधरा छेद तीन हा इकडे गुणिले तर इकडे जाणार काय भागिले म्हणजे एक्स बरोबर किती मिळणार आपल्याला तीन एक तीन तीन पाच एक पंधरा एक्स बरोबर किती मिळालं आपल्याला पंधरा मिळाला पाच मिळाला. तर अशा पद्धतीने आपण काय काढलं एक्सची किंमत काढली काय काढली आपण एक्सची किंमत काढली. पुढे काय करणार आपल्याला काय विचारलं सर्वात लहान संख्या कोणती सर्वात लहान संख्या कोणती होती मग तर ही वाली होती तीन एक्स. काय होती सर्वात लहान संख्या तर सर्वात लहान संख्या होती तीन एक्स एक मी ते इथं करतो मी ओके दिसतंय का हा दिसतंय तर सर्वात लहान संख्या कोणती होती तीन एक्स तीन एक्स ओके मग तीन एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला पाच मिळाली एक्सची किंमत किती मिळाली पाच म्हणजे तीन गुणिले पाच बरोबर किती आला पंधरा. सर्वात लहान संख्या कोणती आहे तर सर्वात लहान संख्या आहे पंधरा. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकतात उत्तर काढू शकतात किंवा इथं लिहून टाकतो एक्सची किंमत मिळाली आपल्याला पाच सर्वात लहान संख्या तीन एक्स बरोबर तीन गुणिले पाच बरोबर किती पंधरा. या पद्धतीने हे उत्तर फायनल झालेलं आहे तर एक्सची किंमत किती आहे पंधरा. आणि जर समजा या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या जर विचारली असती तर मोठी संख्या काय काढलं असतं आपण या फक्त एक्सची किंमत किती आहे पाच पाच मोठी सर लहान संख्या ही काय झाली तुमची लहान संख्या झाली. समजा आपल्याला मोठी संख्या विचारली असती मोठी संख्या तर मोठी संख्येसाठी काय करावं काय करावं लागलं असतं आपल्याला फक्त मोठी संख्या बरोबर पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस. या पद्धतीने आपण मोठी संख्या पण काढू शकत होतो आपल्याला लहान संख्या विचारली म्हणून आपण लहान संख्या काढलेली आहे. तर बघा परत एकदा रिपीट करतो म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. जरा मोठा प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर पाचास तीन आहे प्रत्येक संख्येत तीन मिळवले म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये तीन मिळवले तर नवीन गुणोत्तर चौदास नऊ होते चौदास नऊ होते तर येणारा उत्तर काय हे आपल्याला प्रश्न मिळणार काही ती संख्या कोणती कोणती संख्या मिळवली की ज्याच्यामुळे हे उत्तर आलेलं आहे. तर समान जी काही संख्या त्याला आपण एक्स मानली गुणोत्तर होता पाचास तीन आणि नवीन गुणोत्तर होता आपल्याकडे चौदास नऊ. प्रत्येक संख्येत तीन जर मिळवले आपण प्रत्येक संख्येत तीन मिळवले कारण इथं तीन मिळवले म्हणतायत ना प्रत्येक संख्येमध्ये तर पाच एक्स अधिक तीन येणार आज तीन मिळवले म्हणून तीन पाच तीन एक्स अधिक तीन तीन मिळवले म्हणून तीन आणि नवीन गुणोत्तर चौदा छेद नऊ. यांचं काय करलं आपण या ठिकाणी तिरपा गुणाकार केला काय केलं या ठिकाणी तिरपा गुणाकार केला म्हणजे नऊ इकडे ठेवलं आणि कंसामध्ये पाच एक्स अधिक तीन आणि परत इथं चौदा ठेवलं आणि कंसामध्ये तीन एक्स अधिक चार या पद्धतीने. नंतर हा जो कंसाचा बाहेर चिन्ह आहे आणि जर काही चिन्ह नसेल बेरीज वजाबाकीचं काही चिन्ह नसेल बाहेर तर काय करायचं या कंसातल्या दोन्ही पण संख्या या संख्येने गुणायचं म्हणून आपण या संख्येने गुणालो इथं नवा पाच पंचेचाळीस घेतलं आणि इथं नवाने परत या तीनली गुणालो नऊ त्रिक सत्तावीस घेतलं. या ठिकाणी पण ते झालं बेचाळीस त्रिक चौदा त्रिक बेचाळीस घेतलं आणि परत या चौदाने या तीनला पण गुणालो चौदा त्रिक बेचाळीस आला. मग काय करणार आपण या दोन्ही ठिकाणी पण बेरीज आणि बेरीज आहे मग काय करणार पंचेचाळीस एक्स वजा हा म्हणजे हा बे इथं बेरजेचा आहे बेचाळीस तर इकडे येताना काय होईल वजा होईल आणि हा सत्तावीस इकडे बेरजेचा आहे तर तिकडे जाताना काय होईल वजा होईल. मग या दोघांचा वजा बाकी तीन एक्स या दोघांची वजा बाकी पंधरा मग तीन एक्स हा एक्स आहे मग हा एक्स इकडे गुणिले तीनला तर तिकडे जाताना काय होईल हा तीन इकडे एक्सला गुणिले तर एक्स बरोबर हा तीन तिकडे जाताना काय भागिले होईल म्हणजे तीन पाच पंधरा म्हणजे एक्सची किंमत मिळाली आपल्याला पाच. लहान संख्या काढण्यासाठी तीन एक्स अधिक पाच तीन एक्स म्हणजे तीन गुणिले पाच बरोबर पंधरा आणि मोठी संख्या जर काढायची असेल तर पाच गुणिले पाच बरोबर पंधरा. या पद्धतीने आपण उत्तर हे काढू शकतो. ओके ओके दुसरा एक सेम प्रश्न घेऊया आपण म्हणजे तुम्हाला याच्यात मी शॉर्टकट कसं काढायचं ते पण सांगून देतो. दोन
संख्यांचे गुणोत्तर गुणोत्तर एकाच दोन आहे, एकाच दोन आहे आहे प्रत्येक संख्येत, प्रत्येक संख्येत दोन मिळवले, प्रत्येक संख्येत किती मिळवले, दोन मिळवले. ओके, प्रत्येक संख्येत दोन मिळवले. तर नवीन गुणोत्तर, तर नवीन गुणोत्तर तीनास पाच होईल, मिळते. तर मोठी संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. ओके, आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या विचारली. आपल्याकडे चार पर्याय पण आहेत, आठ, दुसरा पर्याय आहे तीस, तिसरा पर्याय आहे तुमचं दहा, आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. ऍक्च्युली मी तुम्हाला पर्यायाच्यासाठी दिलेला आहे, याच्यामधून आपण शॉर्टकट पद्धतीने पर्यायामध्ये कसं काढायचं ते पण मी तुम्हाला आजच्याच या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की जे मगाशी आपण ज्या पद्धतीने सोडून दिलं जर ती पद्धत तुम्ही विसरलात. ऍक्च्युली गणित शिकायचं म्हटलं तर आपल्याला सगळं शिकावंच लागेल, प्रश्न नाही, परंतु तुम्ही या पद्धतीने देखील काढू शकता. ती कोणती पद्धतीने आपण बघणार आहोत, तत्पूर्वी मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये कसं काढायचं ते एकदा परत सांगून देतो. सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, पहिले गुणोत्तर, पहिले गुणोत्तर आपल्याकडे आहे एकाच दोन, आणि त्याच्यानंतर जे काही गुणक आहे ज्याच्याने आपण गुणक, कॉमन गुणक, समान गुणक जे आपण म्हणतो ज्याच्याने गुणणार आहे ते म्हणजे आपल्याला माहित नाही म्हणून एक्स म्हणून घेतलं. पहिले गुणोत्तर आपल्याकडे एकाच दोन आहे, त्याच्यानंतर किती संख्या मिळवली, प्रत्येक संख्येमध्ये दोन मिळवले. नवीन गुणोत्तर कसं तयार होतो, तर नवीन गुणोत्तर तयार होतोय आपला, नवीन गुणोत्तर किती तयार होतो, तीनास पाच होतो. ओके, तर बघा समीकरणानुसार कशी समीकरण तयार करायचे तुम्हाला ते सांगतो मी. सगळ्यात प्रथम आपण काय करणार, प्रत्येक संख्येला, प्रत्येक संख्येला दोनने गुणणार, कशाने गुणणार, दोनने गुणणार, म्हणजे एक एक्स अधिक दोन, दोनने गुणणार आहे, सॉरी दोन मिळवणार. काय म्हटलं, प्रत्येक संख्येत किती मिळवणार आपण, दोन मिळवणार, मिळवणार तर गुणणार नाही, मिळवणार, मिळव मिळव नाही. ओके, तर एक एक्स अधिक दोन हा वाला एक, हा एक गुणक, आणि प्रत्येक संख्येत दोन मिळवले म्हणून दोन, तिकडे दोन एक्स अधिक दोन बरोबर नवीन गुणोत्तर किती आहे, पाच एक्स, तीन छेद पाच म्हणजे तीन, तीनच पाच. तर आपण काय करणार, सरळ सरळ आहे तर तुम्ही तिरकस गुणाकार करू शकतात, किंवा तिरकस गुणाकार करण्यापेक्षा थोडा स्टेपने जावा, म्हणजे तुम्हाला कसं आहे क्लिअर, पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल. आणि इथे या ठिकाणी तीन आणि दोन एक्स अधिक दोन, आता हा जो तीन आहे हा कंसाच्या बाहेर आहे आणि कंसामध्ये या संख्येला घेतला आहे, तर या पाचने या संख्येला पण गुणणार आणि या संख्येला पण गुणणार, म्हणजे येणार तुमचं पाच एक्स, ओके, अधिक पाच दुने दहा बरोबर इथं तीन दुने सहा एक्स अधिक तीन दुने सहा. या पद्धतीने काय झालं, आपलं समीकरण तयार झालं. मग काय करणार, हा पाच एक्स वजा हा सहा एक्स, किंवा सहा इकडे घ्या काय हरकत नाही, असं घेतलं तरी चालेल, सहा एक्स वजा पाच एक्स बरोबर दहा वजा दोन, दहा वजा दोन म्हणजे हा बेरीज आहे, इकडे जाताना वजा होईल, हा वजा बेरीज आहे तर इकडे जाताना वजा होईल. अशाची संख्यांची काय केली, चिन्हांची आपण आदला बदल केली, याला तिकडे पाठवलं, तिकडून सहा एक्स इकडे घेतलं आणि दहा एक्स दहा तिकडे पाठवलं. या पद्धतीने यांचं दोघांचा एक एक्स बरोबर आठ, मग एक्स बरोबर किती होतोय तुमचं, आठ होतोय. ओके, एक्स बरोबर किती होतोय, आठ, म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली आपल्याला, आठ मिळाली. तर या प्रश्नामध्ये काय आहे, तर मोठी संख्या कोणती, आता मोठी संख्या कोणती आहे, ही वाली आहे. मग आपण काय करणार, ओके,
थोडस मिस्टेक झाली आपल्याकडून इथं या ठिकाणी आठ एक्स येणार नाही. बद्दल बघा इथं पाच एक्स पाच आहे की पाच पाच एक्स पाच आहे की पाच आणि पाच दुने दहा तीन दुने सहा एक्स अधिक तीन दुने सहा इथं सहा घ्यायचं राहिलं होतं आपलं त्यामुळे जरा गोंधळ झाला सहा. ओके मग आता काय करणार पाच एक्स वजा सहा एक्स यांची वजा बाकी करणार दोघांची का करणार तुम्हाला सांगितलंय हा सहा एक्स इथं बेरजेच आहे तर इकडे वजा होईल आणि हा दहा आणि हा वजा सहा दहा हा तिकडे जाताना काय होईल वजा होईल म्हणजे हा बेरीज आहे तर इकडे जाताना वजा होईल आणि हा बेरीज आहे तर इकडे जाताना वजा होईल या पद्धतीने. पुढे काय करणार एक एक्स बरोबर दहातून सहा गेले चार एक्स बरोबर किती मिळाला आपल्याला चार मिळाला. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात मोठी संख्या कोणती मोठी संख्या मोठी संख्येचं गुणोत्तर किती आहे दोन आहे मोठ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे दोन आहे. मग काय करणार सरळ सरळ चार गुणिले दोन बरोबर आठ तर मोठी संख्या कोणती आहे मग आठ आहे. जर आपल्याला लहान संख्या विचारली असती तर चार गुणिले एक बरोबर एक म्हणजे एकास आठ या पद्धतीने उत्तर आलं असं दोन्ही संख्या जरी विचारलं तर दोन्ही पण काढू शकतो आपण काय प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला पर्याय दिलेला आहे आता याच्यासाठी एवढं रामायण याच्यासाठी लिहून दिलं की तुम्ही पर्यायमधून कसं काढू शकतात. ओके मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जर तुम्ही पर्यायमधून काढायचं शिकलात तर तुम्हाला एवढं सगळं समीकरण मांडण्याची पण गरज नाही पडणार. कसं काढायचं बघा आता आपल्याला विचारलं की मोठी संख्या कोणती आहे समजा कोणती पण पकडा समजा तुम्ही मोठी संख्या पहिली दहा पकडली म्हणजे दोनाच्या ऐवजी काय येणार आपण दहा आणि इकडे घ्यावी लागेल आपल्याला पाच कारण यांचा दोघांचा गुणोत्तर एकच दोन होतो. बघा समजा मोठी संख्या पाच पकडली आपण सॉरी दहा पकडली आणि लहान संख्या पाच पकडावी लागेल कारण मोठ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे दोन मग पाच आहे की पाच पाच दोन दोन अशा पद्धतीने यांचा काय होतो तो तयार गुणोत्तर तयार होतो म्हणून आपण दहा आणि दहा जर पकडली तर पाच पकडावी लागेल. ओके पुढे काय म्हटले प्रत्येक संख्येत दोन समजा दहा मध्ये दोन मिळवले तर होतात तुमचे बारा आणि याच्यात दोन मिळवले होतात तुमचे सात सातास बारा समीकरण काय तयार व्हायला पाहिजे होतं तीनास पाच समीकरण तयार व्हायला पाहिजे होतं पण समीकरण तयार काय झालं सातास बारा म्हणजे हे बरोबर नाही हा पर्याय चुकीचा आहे असा त्याचा अर्थ होतो. समजा तुम्ही आठ घेतले काय घेतले समजा तुम्ही आठ घेतले तर आठ घेतल्यानंतर कसं करणार बघा मोठी संख्या आहे तुमची आठ लहान संख्या चार ठेवावं लागेल का ठेवावं लागेल बे एक बे चार एक चार चार दोन आठ म्हणजे यांचे समीकरण यांचा जो गुणोत्तर आहे तो एकाच दोन आला पाहिजे म्हणून आपण इथं जर आठ ठेवलं तर इथं काय ठेवावं लागेल चार यामध्ये मिळवणार दोन आणि यामध्ये पण मिळवणार दोन कारण प्रत्येक संख्येत दोन मिळवलंय इथे येणार तुमचं सहा आणि इथे येणार तुमचं दहा यांना संक्षिप्त रूप देऊन बघूया बे त्रिक सहा आणि बे पंचे दहा तीनास पाच आला का तर तीनास पाच जर येत असेल आणि आपला इथं नवीन गुणोत्तर किती आहे तीनास पाच जर हा तीनास पाच येत असेल हा तीनास पाच येत असेल तर आपला जो पर्याय घेतलाय आपण तो राईट आहे लक्षात ठेवा आपण जो पर्याय घेतलेला आहे तो राईट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रश्नांमध्ये देखील शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढू शकता. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्टॉप करूया तुम्हाला बँडचा आवाज येतच असेल तो आवाज उगाच आपल्या व्हिडिओमध्ये येणार त्यापेक्षा मी या ठिकाणी आता स्टॉप करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं गणित घेऊया तोपर्यंत जय हिंद.